नमस्कार मित्रांनो, गरुड जेप अकाउंटन्सी क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे मित्रांनो, आजपासून आपण सुरू करत आहोत आपली इयत्ता 12वीची अकाउंटची वॅकेशन बॅच. ठीक आहे, तर ज्या मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना फेस टू फेस बॅच जॉईन करायची असेल त्यांनी त्रिमूर्ती बुक डेपो खालील येथे त्रिमूर्ती बुक डेपो परांडा रोड येथे संपर्क साधावा. ठीक आहे, तर चला सर्वात प्रथम बघा या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम काय बघणार आहोत, आपल्याला वर्षभरात ठीक आहे इयत्ता 12वीमध्ये कोणकोणते टॉपिक पाहिजे आहेत. मी या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न किंवा कोणता टॉपिक किती मार्काला आहे हे डिस्कस करत बसणार नाही, फक्त टॉपिकची नावं सांगितली जातील आणि डायरेक्टली सिलेबसला सुरुवात होईल. कारण पेपर पॅटर्न सांगण्यासाठी पूर्ण वर्ष पडलेलं आहे. ठीक आहे, तर बघा 12वीच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्टमध्ये तुमचा टॉपिक नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप म्हणजे काय, इयत्ता 11वीपर्यंत आपण जेवढे काही बिझनेस पाहिले किंवा जेवढ्या काही बिझनेसचं काय पाहिलं आपण ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलं. ठीक आहे, ते सगळे बिझनेस कसे होते, सिंगल प्रोप्रायटर म्हणजे त्या व्यवसायाचा फक्त एकच मालक होता. ठीक आहे, पण ह्यावर्षी आपल्या काय बघायचं आहे की पार्टनरशिपमधील व्यवसाय, काय बघायच्यात पार्टनरशिपमधील व्यवसाय, म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यवसाय दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये भागीदारीने चालवला जातो. ठीक आहे, तर ती पार्टनरशिप म्हणजे नेमकं काय असतं, बरोबर का, त्यात काय काय अटी असतात, काय काय कंडिशन असतात, कोणकोणते व्यवहार असतात हे सर्व पाहायचं आहे. आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट, आता पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे काय, हां 11 पाहिले ना, फायनल अकाउंट म्हणजे काय असतं, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड्स फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे, तर इथं फक्त तेच बघायचं आहे, पण कोणाचं, पार्टनरशिप फर्मचं. ठीक आहे, हे येणार आहे आपलं सगळ्या टॉपिक नंबर 1मध्ये. त्यानंतर पुढं काय येणार आहे आपलं, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजे काय, अशा व्यवसाय संस्थेचं अकाउंटिंग, बरोबर का, ज्या कशा असतात प्रॉफिटसाठी काम करत नाहीत, नॉट फॉर प्रॉफिट असतात. सर नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल रोटरी क्लब, तर रोटरी क्लब कोणत्याही प्रॉफिटसाठी काम करत नाही. किंवा एखाद्या आपल्या इथलं आपल्या कॉलेजच्या पाठीमागचं जे उम्मीद सेंटर, बरोबर ना, एच आय व्ही ग्रस्त लोकांसाठी ते सेंटर चालवलं जातं, तर ते काही कोणताही प्रॉफिट कमवण्यासाठी करत नाहीत. एखादा सामाजिक उद्देशनं एखादं सामाजिक उद्देश पूर्ण करण्यासाठी किंवा सामाजिक सेवा कमी दरात किंवा फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी त्या काम करत असतात, म्हणून त्यांना काय म्हणलं आहे, नॉट फॉर प्रॉफिट. अशा व्यवसायांचं आपल्याला अकाउंटिंग पाहायचं आहे. ठीक आहे, आधी हा टॉपिक आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. कुठला टॉपिक नंबर 2 आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत, कारण परत सांगतो, टॉपिक नंबर 3 आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर. सर ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय, समजा सुरुवातीला फक्त किती, 2 पार्टनर होते, बरोबर का, एक व्यवसाय करून 2 वर्ष झाली आणि अजून एखादा पार्टनर जर आपल्या व्यवसायामध्ये ॲड करायचा असेल तर त्यावेळेस काय काय कंडिशन असणार, कसं कसं काय काय पहिले व्यवहार क्लोज केले जाणार, ह्याविषयी सगळं कुठं शिकलं जातं, ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये. टॉपिक नंबर 4 आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आता रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे काय, ज्याप्रमाणे 1-2 वर्षांनी एखादा पार्टनर येऊ शकतो त्याप्रमाणे एखादा पार्टनर बिझनेस सोडून जाऊ पण शकतो, तर त्या केसला काय म्हणतात, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. तर त्यावेळेच्या व्यवहारांचं काही ना काही ट्रान्झॅक्शन केले जातात ते, त्याचं रेकॉर्डिंग कसं करायचं ते पाहायचं आहे. पुढं काय दिलं आहे, डेथ ऑफ पार्टनर. सर डेथ म्हणजे काय, व्यवसाय चालू असताना एखादा पार्टनरची डेथ होते, बरोबर का, मग त्यावेळेस त्या व्यक्तीचा म्हणजे डेथ झालेल्या पार्टनरचा किती हिस्सा द्यायचा, त्याला प्रॉफिटचा किती हिस्सा द्यायचा, बरोबर का, त्याच्या आपल्या व्यवसायातील मालमत्तेमधील त्याला किती माघारी द्यायचं, हे सगळं कॅल्क्युलेशन कुठं असतं, डेथ ऑफ पार्टनरमध्ये असतं. ठीक आहे, आणि शेवटचा आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म डिझोल्युशन म्हणजे काय, समजा तो पार्टनर, समजा 3 पार्टनर होते, तुम्ही मी आणि बॅकपायवर सोडा, असे 3 पार्टनर होते, बरोबर का, ह्या 3 पार्टनरने मिळून काय केला, व्यवसाय सुरू केला, बरोबर का. आता काय झालं, ह्या 3 पण पार्टनरचा एकमेकाशी पटना, बरोबर का, मग ते काय करतात, मग तो व्यवसाय बंद करून टाकतात आणि प्रत्येकाचा सेपरेट व्यवसाय सुरू करू शकतात. मग अशा केसमध्ये काय होतं, त्यांचा जो मेन तिघात मिळून जो बिझनेस आहे तो काय होतो, बंद होतो. मग त्यातले हिशोब कसे मिटवायचे, हे सगळं कुठं येतं आपलं, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये. ठीक आहे, आता बघा टॉपिक नंबर 1
तीन चार पाच आणि सहा, समजते का? हे टॉपिक एकमेकांशी काय आहेत, संबंधित आहेत. कळते का? टॉपिक नंबर टू सोडून समजते का? आणि आपण टॉपिक घेताना पण याच सिक्वेन्सने घेणार आहोत. पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप घेणार, परत ॲडमिशन ऑफ पार्टनर घेणार, परत रिटायरमेंट ऑफ पार्टनर घेणार, नंतर डेथ ऑफ पार्टनर घेणार, सगळ्यात शेवट काय घेणार? डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर फक्त पार्टनरशिपच्या टॉपिकवरती तुमचा 50-60% सिलेबस डिपेंड आहे. म्हणजे 79 मार्कामधलं कमीत कमी 40-50 मार्काचे प्रश्न फक्त तुम्हाला कशावर आहेत? 50-60 मार्काचे प्रश्न MCQ सहित कशावर आहेत? फक्त पार्टनरशिपवरती. कळतं आहे? किती मार्काचे क्वेश्चन? 50-60. ठीक आहे. मग काही काही कोचिंग क्लासमध्ये किंवा काही काही ठिकाणी काय म्हणतात, फक्त पार्टनरशिपचे टॉपिक करून जावा, बाकीचे टॉपिक काय करा? ऑप्शनला सोडा. ठीक आहे. आपण तसं काय करणार नाही, आपण एक ना एक टॉपिक शिकायचा आहे. ज्याप्रमाणे 11वीमध्ये आपण सगळे टॉपिक शिकलो त्याचप्रमाणे इथं पण आपल्या काय करायच्यात, एक ना एक टॉपिक शिकायचा आहे. कारण जे विद्यार्थी 12वीनंतर CA, CS, CMA किंवा कोणत्याही अकाउंटच्या क्षेत्रातील, ठीक आहे, प्रोफेशनल कोर्स करायचा ज्यांची इच्छा असेल त्यांना हे सगळे टॉपिक माहीत असावे लागतात. आणि जे विद्यार्थी हे टॉपिक किंवा ज्या विद्यार्थ्यांना हे टॉपिक शिकवले जात नाहीत त्यांना परत काय होतं, काय होतं परिचारा? त्या CA कोर्समध्ये किंवा CS कोर्समध्ये किंवा CMA कोर्समध्ये काही कन्सेप्ट समजतच नाहीत. कारण काय असतं? ते शिकतानाच त्यांचा पायाच काय असतो? कच्चा असतो. ठीक आहे. टॉपिक नंबर आहे पुढचा, बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. काय असतं काय नाही पुढं बघायचं. ठीक आहे. टॉपिक नंबर 8 आहे कंपनी अकाउंट्स. हा कंपनी अकाउंट्स टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे ना, त्यात आपलं काय शिकायचं आहे? इश्यू ऑफ शेअर्स. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी पब्लिकला शेअर विकायला काढते, IPO, जे विद्यार्थी ट्रेडिंग करत असतील त्यांना माहिती असेल, ठीक आहे, तर त्यांचं अकाउंटिंग कसं करायचं हे कुठं येतं? कंपनी अकाउंट्समध्ये. आणि जे विद्यार्थी सोलापूर विद्यापीठामध्ये BCom करत असतील त्यांच्यासाठी एक सांगतो, हा टॉपिक BCom फर्स्ट सेमिस्टरला BCom सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला आहे असा आहे. कळते का? उलट 12वीमध्ये एक्स्ट्रा आहे, BCom मध्ये कमी आहे. समजते का? पुढे काय दिलं आहे? ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं आणि बॅलन्स शीटमधली माहिती वापरून तुम्हाला रेशोज काढायचे असतात. ग्रॉस प्रॉफिट रेशो, सेल्स रेशो, नेट प्रॉफिट रेशो, नेट वर्थ रेशो, ह्या रेशो त्या रेशो, अलाना फलाना काढायचं असतं. आणि त्या आणि अजून सांगू शकतो, ठीक आहे, हा पण टॉपिक ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा टॉपिक सेकंड इयरच्या सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे. सर का सांगतोय? इथल्या विद्यार्थ्यांसाठी सांगून ठेवतोय. एक मिनिट मित्रांना होल्ड करा. सॉरी मित्रांनो, आज दिवसभर घरी गेलो नव्हतो त्यामुळे पप्पा आले होते. ठीक आहे, चला असू द्या. ठीक आहे. आणि टॉपिक नंबर शेवटचा आहे कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग करताना किंवा अकाउंटिंगच्या क्षेत्रामध्ये कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग कसं करायचं, टॅली वगैरे ह्या त्या, ठीक आहे, हे सगळं आपल्याला पाहिजे. ठीक आहे. तर सिलेबसमध्ये आपला काय काय शिकायचं आहे टॉपिकची नावं समजली असतील. ठीक आहे. मी आता कोणता टॉपिक कोण किती मार्काला आहे हे सांगितलेलं नाही. पेपरनं पॅटर्न पण आता आपण डिस्कस करायचा नाही. तर चला सुरू करूया आपला डायरेक्टली इयत्ता 12वीचा टॉपिक नंबर 1. ठीक आहे, चला सुरू करू आपला आपण टॉपिक नंबर 1. काय रे बाळा, काय काम आहे? हा, चला टॉपिक नंबर 1 काय आपला? इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड काय पार्टनरशिप फायनल अकाउंट. ठीक आहे. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं, सर तुम्ही जे शिकवताय त्याच्या नोट्स आम्हाला कुठं भेटतील?
ठीक आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठीक आहे तुम्हाला नोट्सची लिंक भेटून जाईल. ठीक आहे, आता बघा काही थेरॉटिकल पार्ट आहे, मी प्रत्येक डेफिनेशन किंवा थेरॉटिकल पार्ट बोर्डवर लिहित बसणार नाही. माझ्यासमोर नोट्स आहेत, त्या नोट्समध्ये तुम्हाला एक ना एक अर्थ सांगितला जाईल. नोट्स डाउनलोड करायच्या आणि तुमचा जो कोण जेहरॉक्सवाला आहे त्या जेहरॉक्सवाल्याकडे काय करायचं, जेहरॉक्स काढून आणायच्या किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. पण जर मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवलं नसतं तर व्हिडिओ बघताना तुम्हाला ते पाहता येणार नाही, म्हणून जेहरॉक्स काढून आणायच्या. आणि जे आपल्या फ्रंट टू फ्रंट बॅच, फेस टू फेस बॅचला येतील ठीक आहे, ऑफलाईन बॅचला येतील, त्यांना डायरेक्टली नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. चला बघा काय दिले पहिल्यांदा, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. काय दिले पहिल्यांदा, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे, बघा आता पार्टनरशिपचा मिनिंग म्हणजे पार्टनरशिपचा अर्थ. जर आपल्या लेमन लँग्वेजमध्ये किंवा आपल्या डे टू डे भाषेमध्ये समजायचं झालं तर पार्टनरशिप म्हणजे काय, ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती व्यवसायाच्या उद्देशानं आणि त्या व्यवसायातील प्रॉफिट, नफा किंवा तोटा, प्रॉफिट आणि लॉस शेअर करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात त्यांना काय म्हणतो आपण, पार्टनर असे म्हणतो. किंवा त्या व्यवसायाला काय म्हणतात, पार्टनरशिपचा व्यवसाय असं म्हणतात. ठीक आहे, मग मिनिंग आणि डेफिनेशन म्हणजे काय लिहिले बघा, पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन वेअर देअर इज अन असोसिएशन ऑफ टू ऑर मोअर पर्सन्स. पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन, पार्टनरशिप ही काय आहे, ऑर्गनायझेशन आहे, एक संस्था आहे. ठीक आहे, व्हेअर जिथं काय केलं जातं, देअर इज अन असोसिएशन ऑफ टू ऑर मोअर पर्सन. पार्टनरशिप एक अशी संस्था आहे जिथं दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींचं काय असतं, असोसिएशन म्हणजे काय असते, एकत्रित येणे म्हणजे काय, असोसिएशन असते. कायसाठी, हां, पर्सन कमिंग टुगेदर, ते एकत्र आले असतात कायसाठी, टू कॅरी ऑन अ बिझनेस. काय करण्यासाठी, जेव्हा दोन किंवा दोन व्यक्ती जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती बिझनेस करण्याच्या उद्देशाने किंवा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप असे म्हणतो. पुढे काय दिले, विथ अ व्यू टू शेअर द प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द बिझनेस. विथ अ व्यू म्हणजे काय, विथ अ व्यू म्हणजे त्यांचं इंटेन्शन, त्यांचा हेतू, बरोबर ना, त्यांचा हेतू काय असतो, त्या व्यवसाय करायचा, व्यवसाय चालवायचा आणि त्यामधील प्रॉफिट किंवा लॉस काय करायचा, शेअर करायचा, ह्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप. ठीक आहे, आता ही झाली पार्टनरशिपची डेफिनेशन आपल्या भाषेत, बरोबर का, ही झाली आपल्या भाषेत. सर मग अजून काय असतं, ठीक आहे, तर पार्टनरशिपची डेफिनेशन आपला एक ॲक्ट आहे. ठीक आहे, भारतीय भागीदारी कायदा 1932 म्हणजेच इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. तर ह्या कंपनी काय, आपल्या ह्या भागीदारी कायद्यानुसार, ह्या भागीदारी कायद्यामध्ये एक सेक्शन आहे, सेक्शन म्हणजे कलम, कलम 4 काय दिलं आहे, सेक्शन 4 डिफाइन्स द पार्टनरशिप ॲज. ठीक आहे, भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 पार्टनरशिपची डेफिनेशन खालीलप्रमाणे दिली आहे. काय डेफिनेशन आहे वाचा, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन, बरोबर का, इट इज म्हणजे काय, पार्टनरशिप, पार्टनरशिप काय, एक रिलेशन आहे, एक नातं आहे, एक संबंध आहेत. संबंध कसले आहेत, कुणामध्ये आहेत, बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस. ठीक आहे, पार्टनरशिप हे असं नातं, हे दोन किंवा दोन व्यक्तींमधील असं नातं आहे ज्यांनी काय ॲग्री केलं असतं, किंवा ॲग्री करणे म्हणजे मान्य करणे, ज्यांनी काय मान्य केलं असतं, त्या व्यवसायातील नफा किंवा तोटा शेअर करायचं मान्य केलेलं असतं. समजतंय का, आणि काय दिलं आहे, ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल. कॅरीड ऑन म्हणजे काय, बिझनेस चालवणे. आता बघा, पार्टनरशिपचा व्यवसाय आहे म्हणल्यावर व्यवसाय कसा आहे, पार्टनरशिपमध्ये, बरोबर का, तर कॅरीड ऑन बाय ऑल म्हणजे आता हा व्यवसाय कोण चालवणार, सगळे पार्टनर मिळून चालवणार. ऑर ॲक्ट काय दिले, ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. सर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल म्हणजे काय, आता समजा, ठीक आहे, तुम्ही 4-5 मित्र होते, बरोबर का, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा होता पण तुमच्याकडे पैसे नव्हते. ठीक आहे, मग तुमची माझी चांगली ओळख होती, तुम्ही माझ्या पैसे आले, म्हणजे सर असा असा व्यवसाय करायचा आहे, मला भांडवल दे, आम्हाला भांडवल देता का. मी म्हणलं भांडवल देतो पण माझा काय फायदा. मग तुम्ही काय म्हणले, आमच्या व्यवसायात आम्ही तुम्हाला पण पार्टनरशिपमध्ये घेतो.
ठीक आहे. मी म्हणलं अरे तुमच्या पार्टनरशिपमध्ये मी आलो, मला वेळ पाहिजे तिथे काम करायला. तुम्ही काय म्हणले, सर काय हरकत नाही, तुम्ही ना आला तरी चालेल. बरोबर का, आमच्या आम्ही व्यवसाय चालवतो. आता आपण जे काही पाट मान्य मी काय केलं, ठीक आहे म्हणलं. आता आपण जो काही व्यवसाय चालवतो आहे, ठीक आहे, ह्या तुमच्या व्यवसायात तुम्ही चालवताय, तरी पण मी काय पार्टनर आहे. म्हणजेच काय, एकतर सगळे पार्टनर मिळून व्यवसाय चालवू शकतात, किंवा सगळ्या पार्टनरच्या वतीने एकच व्यक्ती व्यवसाय चालवू शकतो. ठीक आहे, फक्त समजून घ्या. हे काय तुम्हाला डेफिनेशन कुठे विचारली जात नाही, 12वीच्या अख्ख्या पेपरमध्ये कुठे डेफिनेशन विचारली जात नाही, असते पण त्याला ऑप्शन असतो. ठीक आहे, चला पुढे काय दिलंय, पार्टनरशिप डीड. समजते का? ठीक आहे. हां, अजून एक, जी मुलं मराठी मीडियमने आलेली असतील, ठीक आहे, तर डेफिनेशनचा अर्थ वाचताना मी प्रत्येक शब्दाचा अर्थ ना अर्थ मराठीत सांगतोय, तर न लाजता त्या नोट्सच्या शब्दाखाली त्याचा मराठीत अर्थ लिहून घ्यायचा, जेणेकरून घरी अभ्यास करताना आपल्याला त्या चांगलं अंडरस्टँडिंग येतं. ठीक आहे, यापुढं काय दिलं आता, पार्टनरशिप डीड. बघा, पार्टनरशिपची डेफिनेशन बघितली आपण, बरोबर ना. आता समजा सगळे पार्टनर एकत्र आले, बरोबर. आता सगळे पार्टनर एकत्र आले म्हणल्यावर, बरोबर ना, त्यांच्या जे काही अटी ठरल्या असतील किंवा जे काही ठरलं असेल ते सगळं कसं पाहिजे, लिखित पाहिजे. कसं पाहिजे, लिखित पाहिजे, बरोबर ना. मग आपण काय करतो, लेखी ॲग्रीमेंट करतो किंवा करार करतो. तर ह्या करारालाच काय म्हणतात, पार्टनरशिप डीड म्हणतात. काय म्हणतात, पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड कशी असते, लेखी. समजते का? सर तोंडी असेल तर, म्हणजे जर पार्टनर दोन किंवा तीन पार्टनर एकत्र आले आणि त्यांनी असं ॲग्रीमेंट काहीच केलं नाही, फक्त त्यांच्या विश्वासावर चालू आहे, तरी पण चालतं, काय अडचण नाही. फक्त होतं काय, जर उद्या काही त्यांच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण झाले, म्हणजे त्यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले, तर मात्र काय होतं, कुणी काय अटी ठरवल्या होत्या हे त्यांना माहीत असतं. बरोबर का? मधला माणूस काही मिटवू शकत नाही. बरोबर का? समजतंय का? आणि जर लेखी असेल, बरोबर का, लेखी असेल, वकिलासोबत मध्ये वकील असतो, ॲग्रीमेंट केलं असतं, त्याच्यावर सही असते, शक्क असतो वकिलाचा, आणि साक्षीदार पण असतात. बरोबर, मग जर लेखी ॲग्रीमेंट असेल आणि जर उद्या काय त्या पार्टनर्समध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हायचं असेल, तर त्या पार्टनरशिप डीडमध्ये ज्या काही अटी आणि शर्ती ठरल्या आहेत त्याप्रमाणे सगळे हिशोब मिटविले जातात. समजतंय का? बघा, पार्टनरशिप डीड म्हणजे काय दिलंय, द डॉक्युमेंट. डॉक्युमेंट म्हणजे काय, एक कागदपत्र. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड अ पार्टनरशिप डीड. काय दिलंय, द डॉक्युमेंट कंटेनिंग, असं कागदपत्र, कंटेनिंग म्हणजे समावेश असणे, असं कागदपत्र ज्याच्यामध्ये काय समावेश आहे, पार्टनरशिप म्हणजे पार्टनर्समध्ये झालेलं ॲग्रीमेंटचा समावेश आहे. कसा समावेश आहे, लेखी समावेश आहे, त्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप डीड असे म्हणतो. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन विच आर ॲग्रीड अपॉन बाय ऑल द पार्टनर्स. ठीक आहे, ह्या पार्टनरशिप डीडमध्ये आपण काय लिहिलं असतं, अटी आणि शर्ती लिहिलेल्या असतात ज्या पार्टनर्समध्ये ठरलेल्या असतात. समजतं आहे. अँड ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑर ओरल, बट इट्स अ रिटन, देन इट इज कॉल्ड अ डीड. काय सांगितलं बघा, पार्टनर्समध्ये जे काही ॲग्रीमेंट ठरले, आता ॲग्रीमेंट म्हणजे काय, जे काही संगनमत झालंय, हे तोंडी पण असू शकतं किंवा लेखी पण असू शकतं. ॲग्रीमेंट तोंडी पण असू शकतं, लेखी पण असू शकतं, पण ज्यावेळेस ॲग्रीमेंट लेखी असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप डीड. जर ॲग्रीमेंट लेखी नसेल त्याला पार्टनरशिप डीड म्हणत नाहीत. नोट करा आत्ताच, ह्याच्यावरती ट्रू आर फॉल्समध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, ठीक आहे, चला पुढं. आता काय बघायचं आपला, कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डीड. काय पाहिजे आपल्याला, कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डीड. कंटेंट म्हणजे काय, मी अजूनही बोलतोय, जी मुलं लेक्चर नवीन पाहत असतील, नोट्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या नोट्सच्या झेरॉक्स काढून घ्या आणि नंतर अजून एकदा लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, बघा काय दिले पुढे, कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डीड. कंटेंट म्हणजे घटक, जे काही लेखी ॲग्रीमेंट केले म्हणजे पार्टनरशिप डीड बनवलेली आहे, त्या पार्टनरशिप डीडमध्ये काय काय घटक नमूद असणार, म्हणजे आपण त्यात काय काय लेखापडी करणार. ठीक आहे, पहिलं काय असतंय, नेम अँड ॲड्रेस ऑफ द ऑल पार्टनर्स.
म्हणजे काय, जेवढे पार्टनर्स आहेत त्या सगळ्या पार्टनरची नावं, त्या प्रत्येक पार्टनरचा ॲड्रेस, त्या पार्टनरच्या आधार कार्डची डिटेल, पॅन कार्डची डिटेल, त्याचा कुठं राहतोय पत्त्याची डिटेल्स, हे सगळं असतं. पुढे काय दिले, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. ठीक आहे, बघा पहिलं काय असतंय, बघा सॉरी बरं का, थोडा सिक्वेन्स चुकली बरोबर ना. पार्टनरशिपचं नाव आपण सेकंड नंबरला घेतलं आहे आणि व्यवसायाचं नाव पहिल्या नंबरला आहे. बघा पार्टनरशिप करायची आहे ना, दोन पार्टनर एकत्र आले, आता लेखी ॲग्रीमेंट करायचे, तर ॲग्रीमेंट काय असणार, सगळ्यात पहिल्यांदा त्या पार्टनरशिप डीडमध्ये काय येणार, व्यवसायाचं नाव. समजा आता मी आणि माझ्या मॅडमनी, माझ्या बायकोनं, ठीक आहे, मी आणि मॅडमनी जर एकत्र त्या क्लास चालू केला, आता नवरा बायको सेपरेट कळत आहे का, पण ती सेपरेट व्यक्ती आहे, मी सेपरेट व्यक्ती आहे, आम्ही एकत्र आलो आणि दोघात मिळून व्यवसाय सुरू केला बरोबर का, तर आम्हाला ठरवावं लागतं व्यवसायाचं नाव काय असेल. समजा मॅडम म्हणल्या, ठीक आहे क्लासचं नाव द्यायचं चिमणी कोचिंग क्लासेस, मी म्हणलं चिमणी फिमणी आपल्याला आवडत नाही, मी काय म्हणलं, नाव द्यायचं गरुडझेप कोचिंग क्लासेस बरोबर का. मग समजा गरुडझेप कोचिंग क्लासेस ह्याच्यावर आमचं संगनमत झालं की लय काय येणार, ॲग्रीमेंटच्या वरती येणार गरुडझेप कोचिंग क्लासेस. त्या व्यवसायाचं नाव, त्या व्यवसायाचं ऑफिस कुठं आहे तो सगळा ॲड्रेस, त्याच्या व्यवसायाचं पॅन कार्ड जे काय असेल ते सगळं कुठे येणार, त्या ॲग्रीमेंटमध्ये येणार. त्याच्यानंतर त्या व्यवसायात जेवढे पार्टनर्स आहेत त्या प्रत्येक पार्टनरचं नाव, त्याचा आधार कार्ड नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याचं फलाना अलाना सगळं त्यात येणार. ठीक आहे, आणि ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप, ड्युरेशन म्हणजे काय, त्या पार्टनरशिपचा कालावधी किती आहे, म्हणजे आपण पार्टनर्स म्हणून एक वर्षासाठी एकत्र आलो आहे, दोन वर्षासाठी, तीन वर्षासाठी का पाच वर्षासाठी, कळते का, हे पण लिहावं लागतं. सर नाही लिहिलं तर काय अडचण नाही. ठीक आहे, तिसरा पॉईंट काय दिला आहे, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. ह्यात काय ठरवलं लागतं की बाबा ठवरे सर किती पैसे आणणार, म्हणजे मी किती पैसे आणणार आणि माझा पार्टनर व्यवसायात मिळून किती पैसे आणणार भांडवल एकमेकाचं, कळते का, हे पण लेखी लिहावं लागतं. सर आता बघा, तुम्हाला म्हणलं मी पार्टनरशिप डीड महत्त्वाची काय, बघा उद्या जर पार्टनर्समध्ये समजा सगळ्या एका पार्टनरने 10 लाख आणले, एका पार्टनरने 5 लाख आणले बरोबर का, आणि काही दिवसानंतर व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्या पार्टनर्समध्ये काही मतभेद निर्माण झाले बरोबर का, आता मतभेद निर्माण झाले की भांडणाला काही पाय फुटत्यात बरोबर का, मग आता ह्यानं किती गुतवल्यात 10 लाख, ह्यानं किती गुतवल्यात 5 लाख, पण ज्या त्याला भांडणं होतील तिसऱ्या माणूसमध्ये येईल, ती म्हणतात लगेच, हां बाबा तू किती गुतवले होते, हां मग 10 लाख, ह्याला विचारतात तू किती गुतवले होते, तो म्हणतो मी पण 10 लाख गुतवले होते बरोबर का, कळलं का, भांडणं झाली काय झालं, तो बदलला. हां पण हे पहिलंच लिखी असेल की बाबा उमेश महादेव ठवरे या पार्टनरने व्यवसायात सुरुवातीला 10 लाख रुपये गुंतवले आहेत आणि त्यांचा भागीदार मयुरी विठ्ठल कदम यांनी, ठीक आहे, 5 लाख रुपये गुंतवले आहेत, आता हे ॲग्रीमेंट लेखी झालं बरोबर का. उद्या एक कॉपी माझ्याकडे, एक कॉपी पार्टनरकडे असते, प्रत्येक पार्टनरकडे एक कॉपी असते. उद्या काय भांडणं झाली आणि मयुरी जर म्हणली की बाबा मी पण 10 लाख गुंतवले होते, मी काय म्हणणार, काढा ॲग्रीमेंट, समजतंय का, आणि ॲग्रीमेंट असेल तर कोर्टात पण केस होऊ शकते. ठीक आहे, तिसरा पॉईंट काय, प्रत्येक पार्टनरनं भांडवल म्हणून किती रक्कम आणली आहे हे पार्टनरशिप डीडमध्ये लिहावं लागतं. पुढे काय दिले, रेशो इन विच प्रॉफिट अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड. रेशो म्हणजे काय, प्रमाण बरोबर का, व्यवसायात जो काही नफा होईल, व्यवसायात जो काही लॉस होईल बरोबर का, हा व्यवसाय म्हणजे हा प्रॉफिट किंवा लॉस कसा वाटून घ्यायचा, कोणाच्या हिश्श्याला किती प्रॉफिट येणार आणि कोणाच्या हिश्श्याला किती येणार, हे सगळं लिहावं लागतं. समजतंय का, आता बघा कधी कधी काय असतं, जो जास्त कॅपिटल आणेल म्हणजे ज्याचं भांडवल जास्त असेल त्याला काय करावं लागेल, जास्त हिस्सा द्यावा लागतो. ठीक आहे, कधी कधी काय असतं, इक्वली पण ठरलेलं असतं. ठीक आहे, ओके, पुढे काय दिले, 5वा पॉईंट, राईट ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर. राईट म्हणजे काय, पार्टनरचे हक्क, ड्युटीज म्हणजे कर्तव्य, पार्टनर्सची व्यवसायाबद्दलची कर्तव्य, लायबिलिटीज म्हणजे त्याची जबाबदारी, कळते का, आणि पुढे काय दिले, जबाबदारी कोणाची, पार्टनर्सची, हे सगळं म्हणजे कुठल्या पार्टनरची जबाबदारी किती असणार, उद्या जर बिझनेस लॉसमध्ये गेला तर त्या पार्टनरची जबाबदारी किती लॉससाठी, कळते का, हे सगळं कुठे लिहावं लागतं, पार्टनरशिप फॉर्ममध्ये लिहावं पार्टनरशिप डीडमध्ये लिहावं लागतं. पुढे काय दिले, प्रोव्हिजन्स रिलेटेड, प्रोव्हिजन म्हणजे तरतुदी, प्रोव्हिजन म्हणजे काय, तरतुदी, प्रोव्हिजन रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ, ETC ऑफ अ पार्टनर. म्हणजे काय,
उद्या जर आपल्याला एखादा नवीन पार्टनर व्यवसायात घ्यायचा असेल बरोबर का, किंवा एखाद्या पार्टनरला व्यवसायामधनं बाहेर निघायचं असेल बरोबर का, किंवा आहे ह्या पार्टनरमधला एखादा पार्टनरची डेथ झाली, ठीक आहे, तर त्याबद्दल काय तरतुदी म्हणजे त्यावेळेस हिशोब कसा करायचा ह्याच्या सगळ्या अटी कुठं लिहाव्या लागतात, पार्टनरशिप डीडमध्ये लिहाव्या लागतात. सर असं का, बघा जर लिखी नसेल बरोबर का, आता काय झालं माझा मेहुणा आला, माझी बायको काय म्हणली घ्या त्याला पण व्यवसायात घ्या बरोबर का, आता जर लेखी अग्रीमेंट नसेल तर मी काय म्हणणार, नाही माझ्या मेहुणाला घ्यावंच लागतंय, माझ्या मेहुणाला घ्यावंच लागतंय बरोबर का, असं काय ना काय होणार, ठीक आहे. पण ह्यासाठी काय असं लागतं, सगळे पार्टनर काय असतात, सगळ्या पार्टनरची काय करते संमती घ्यावी लागते, कळते का. आणि त्यापेक्षा जर काय असेल लेखी डीड असेल तर पार्टनरशिप घेताना काय काय अटी असतील त्या अटी पूर्ण कराव्या लागतील बरोबर का. व्यवसायाच्या मधनंच निघून जायचं असेल तर काय काय अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील, नाहीतर मग असं कोण बी कधी बी येईल कधी बी जाईल, कळते का. हां डेथची केस वेगळी आहे, आता असं म्हणू शकत नाही बाबा मी बरोबर 1 डिसेंबरला मरणार असं कोण सांगू शकत नाही, ठीक आहे. पुढं रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल लोन ड्रॉविंग्स ETC, ठीक आहे. आता रेट ऑन इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय, ठीक आहे, ज्यांनी बेसिकचं लेक्चर केलं आहे त्यांना ह्याचा अर्थ कळला असेल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय असतं, ठीक आहे. तर आपण व्यवसायात काय करतो बघा, बिझनेस वेगळा व्यक्ती आणि त्या बिझनेसचा मालक वेगळा व्यक्ती मानलं जातं. ज्यावेळेस मी तुम्हाला अकाउंटिंगसाठी हायर केलं, समजा मी तुम्हाला काय म्हणलं माझ्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायचं आहे, तर तुम्ही माझा अकाउंटिंग करता, माझा हिशोब ठेवता का माझ्या बिझनेसचा हिशोब ठेवता, माझ्या बिझनेसचा हिशोब ठेवता बरोबर का. मग मी जे व्यवसायात सुरुवातीला कॅपिटल म्हणजे भांडवल गुंतवलेलं असतं, काय असतं, भांडवल गुंतवलेलं असतं बरोबर ना. मग तुम्ही काय म्हणणार, उमेश ठावरेंनी गरुडजेब कोचिंग क्लासेसला काय दिलं, कॅपिटल म्हणजे पैसे दिले बरोबर का. उद्या जर गरुडजेब कोचिंग क्लासेस बंद पडले तर ह्या जे काही पैसे शिल्लक राहतील ते सगळे पैसे कोण घेऊन जाणार, त्या गरुडजेब कोचिंग क्लासेसनं ठावरे सरांना द्यायचे, कळते का. मग व्यवसायाच्या मालकाने म्हणजे पार्टनर्सनी बरोबर का, पार्टनर्सनी व्यवसायात जे काही कॅपिटल गुंतवलं आहे त्याच्यावरती त्यांना व्याज दिलं जातं. कोण व्याज देतं, बिझनेसमधनंच व्याज काढून दिलं जातं. सर असं का, समजा जर उद्या भांडवल कमी पडलं, काय बोललो मी, उद्या भांडवल कमी पडलं, मग बँकेकडून लोन घेण्यापेक्षा किंवा प्रायव्हेट सावकाराकडून लोन घेण्यापेक्षा ज्या पार्टनरकर एक्स्ट्रा पैसे शिल्लक असतील त्याच पार्टनरला रिक्वेस्ट केली जाते आणि त्याला त्याच्यावरती व्याज दिलं जातं, समजतंय का. ह्याला काय म्हणतात, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती टक्क्याने द्यायचं, मॅक्झिमम रेट किती ठेवायचा, ह्या सगळ्यात तरतुदी कुठं असतात, पार्टनरशिप डीडमध्ये असतात. पुढं काय दिले, ड्रॉविंग. ज्याप्रमाणे बघा, मी व्यवसायात पैसे गुंतवले बरोबर का, तर तो व्यवसाय काय करतोय, मला त्या कॅपिटलवरती लो इंटरेस्ट देतोय बरोबर का. आता समजा मला आधी माझे पैसे खर्चायला लागले, काय म्हणतोय, मला आधी माझे पैसे खर्चायला लागले, मी गेलो व्यवसायाच्या गल्ल्यातले पैसे काढले आणि घेऊन गेलो, लगेच व्यवसाय काय म्हणतो, बघ भाऊ ज्या टायमिंगला तू पैसे गुंतवले मी तुला काय देतो हिशोबात, व्याज. आता तू पैसे माझ्या गल्ल्यातनं घेऊन चाललाय, तू पण मला काय दे, व्याज. भले परत तू 1 दिवस वापर, 2 दिवस वापर, नाहीतर 2 महिने वापर, काय घेणं देणं नाही, कळते का. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती टक्क्याने द्यायचं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किती टक्क्याने द्यायचं, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, इंटरेस्ट ऑन लोन ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, रेट किती, ह्या सगळ्या गोष्टी कुठं लिहाव्या लागतात, पार्टनरशिप डीडमध्ये. ओके चला पुढे, पुढे काय दिलं आहे, सॅलरीज. ये गावठी भाषा आहे, पुढे पुढे, हां पुढे चला पुढे, हां काय ए पुणेरी आवलात, चल हां काय दिलं पुढं, सॅलरीज कमिशन ETC ही पेएबल टू एनी पार्टनर. आता बघा, सॅलरीज ऑर कमिशन पेएबल टू पार्टनर म्हणजे काय असते, बघा मी काय म्हणतोय, काय केलं तुम्ही आणि मी मिळून काय केलं, एक कपड्याचं दुकान टाकलं, कळते का, पार्टनरशिपमध्ये. आता किस्सा काय होतं माहिती आहे का, मी दिवसभर क्लास चालवतोय बरोबर का, आणि तुम्ही तिकडे दुकानात मर काम करताय बरोबर. समजा जर तुम्ही पण दुकानात काम नाही केलं आणि तुमच्याऐवजी काम करायला त्या ठिकाणी एकदा कामगार ठेवला तर त्याला काय द्यावी लागेल, सॅलरी बरोबर का. पण तो कामगार जर तुम्ही इमानदारीने काम करताय तसं करेल का, नाही करणार बरोबर का. मग जो एखादा पार्टनर निवांत आहे आणि जर एखादा पार्टनर व्यवसायात काम करत असेल
राबत असेल तर त्याला काय द्यावं लागतं? सॅलरी दिली गेली पाहिजे, नियमन व्यवहाराच्या दृष्टिकोनातून दिली गेली पाहिजे. कळते का? कंपनी ॲक्ट सॅलरी पार्टनरला सॅलरी नाही दिली तरी पण चालतंय असं म्हणतो. कळते का? नो नीड टू गिव द सॅलरी टू द पार्टनर. पुढे काय दिले बघा, कमिशन. सर कमिशन कसं देणार? कमिशन कसं देणार बघा. आता उदाहरण, मी इथं क्लास घेतोय आणि तुम्ही काय करता तिकडं? इफिशियंटली सेल करताय, बरोबर ना? काय करताय? सेल करताय. किंवा आम्ही दोघं पण निघतोय, बरोबर का? पण मी नुसतं काउंटरवर बसतोय आणि पबजी खेळतोय आणि तुम्ही इकडं सेल करताय, बरोबर. मग ठरलं असतं बाबा, जो जितका जास्त सेल करेल बिझनेसचा टर्न ओव्हर जेवढा जास्त नेईल वैयक्तिकरित्या, बरोबर का, त्याला त्या ठराविक रकमेवर ठराविक पर्सेंटेज काय दिलं जाईल? कमिशन दिलं जातं. त्याचा रेट किती असणार, काय असणार, किती रकमेच्या पुढं सेल्स वाढवला की त्याच्या पुढं हे असणार, काय असणार? कमिशन असणार. हे सगळं त्यात म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये नमूद करावं लागतं. ओके, समजतंय का? हां. सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. सेटलमेंट ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? डिझोल्युशन म्हणजे समजा पार्टनर वेगळे झाले, बरोबर का, तर माझा हिशोब कसा संपवायचा, ह्याचा हिशोब कसा मिटवायचा, बाकीच्या पार्टनरचा हिशोब कसा मिटवायचा, ह्याला काय म्हणतात? सेटलमेंट ऑफ अकाउंट्स. ठीक आहे. आणि पुढे काय दिले? मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट अमंग द पार्टनर. म्हणजे उद्या जर पार्टनर्समध्ये काही मतभेद झाले, आणि त्यांचा हिशोब कोणत्या पद्धतीने मिटवायचा ह्याची पण मेथड कुठं असते? पार्टनरशिप डीडमध्ये नमूद करावी लागते. सर म्हणजे समजा उद्या काय भांडणं झाली आणि एखादा म्हणला की एखादा मध्यस्थी व्यक्ती घालून भांडणं मिटवायची, बरोबर का, तर त्या मध्यस्थी व्यक्तीचं नाव पार्टनरशिप डीडमध्ये लिहावं लागतं. समजते का? समजा उद्या मी म्हणलं की बाबा आपल्या पार्टनरशिपमध्ये काय झगडा झाला तर आपण बबनदादाला बोलवायचं. कळतंय का? बबनदा शिंदेला बोलवायचं. असं जर मी म्हणलं, बरोबर का, तर दुसरा व्यक्ती आपली भांडणं मिटवायला किंवा आपला हिशोब मिटवायला येऊ शकत नाही, आपला बबनदाकडे जावं लागणार. समजतंय का? एवढं गरज पडत नाही, बबनदा वगैरे काय नसतंय. ठीक आहे, एक मजेमध्ये म्हणतो तुम्हाला मी. ठीक आहे, चला. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? टॉपिकची नावं पाहिली. ठीक आहे, हां. ठीक आहे, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा काय पाहिलं? पार्टनरशिपचा अर्थ. ठीक आहे, परत काय पाहिलं आपण? कंपनी भागीदारी कायदा, म्हणजेच आपलं काय भागीदारी कायद्यानुसार म्हणजे पार्टनरशिप ॲक्ट 1932 पार्टनरशिपची डेफिनेशन पाहिली. ठीक आहे, त्यानंतर आपण काय पाहिलं? पार्टनरशिप डीड पाहिली. काय पाहिली? पार्टनरशिप डीड म्हणजे काय. पार्टनरशिप डीड नंतर आपण काय पाहिलं? त्या पार्टनरशिप डीडमध्ये काय काय गोष्टी नमूद कराव्या लागतील आणि त्या का नमूद कराव्या लागतात ह्याचं स्पष्टीकरण पाहिलं. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं आहे? प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 काही तरतुदी. ठीक आहे सर, ह्या तरतुदी का पाहिजेत? ठीक आहे, तर त्याचं मुख्य कारण आहे, जर आपली पार्टनरशिप डीड, काय म्हणलो मी, जर आपली पार्टनरशिप डीड लेखी असेल, बरोबर का, तर जे काही ठरवायचंय, जे काही मिटवायचंय, बरोबर का, ते कसं मिटणार? त्या ॲग्रीमेंट प्रमाणे, बरोबर का. आणि जर ॲग्रीमेंट नसेल तर मग कसं, आता काय करायचं? ॲग्रीमेंट नसेल तर मध्ये कोणाला घालू लागेल? कायद्यानुसार. कोणानुसार? कायद्यानुसार. मग कुठल्या कायद्यानुसार? भारतीय भागीदारी कायद्यानुसार. त्यासाठी आपल्याला या काही गोष्टी पाहायच्या आहेत. काय बघायचं आहे? प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ठीक आहे, तर त्यातलं पहिलं पॉईंट आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. हे लिहून घ्या व्यवस्थित. काय? डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, बरोबर का. बघा, प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं? आता ह्या प्रत्येकामध्ये काय होणार? दोन केस तयार होणार. पहिली केस काय? इफ पार्टनरशिप डीड इज प्रेझेंट, बरोबर का, आणि इफ
पार्टनरशिप डीड इज अब्सेंट. सर प्रेझेंट ॲब्सेंट म्हणजे काय? प्रेझेंट म्हणजे पार्टनरशिप डीड आपण तयार केली असेल म्हणजे रिटर्न ॲग्रीमेंट असेल, लेखी करार असेल आणि लेखी करार नसेल. समजते का? ते मराठीत लिहून घ्या वाटलंच तर. लेखी करार नसेल तर, इकडे काय असणार? लेखी करार असेल तर. कळते का? समजा जर पार्टनरशिप डीड प्रेझेंट असेल तर प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन काय होणार? ॲज पर डीड डायरेक्टली ॲज पर डीड म्हणजे काय? त्या करारामध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे त्याप्रमाणे काय होईल? प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन केलं जाईल. आणि जर लेखी करार नसेल तर काय होणार? इक्वल प्रॉफिट पब्लिक शेअर्ड. कळते का? किंवा लिहा प्रॉफिट विल बी शेअर्ड इक्वली. समजतंय का? ठीक आहे, लिहून घ्या. हे झालं? ओके, चला. ठीक आहे, आता ठीक आहे, हे झालं डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. आता पुढे काय बघायचं आपला? इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. काय बघायचं आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. एक मिनिट, काय झाले बघा? इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग लिहा. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. ओके, बघा काय दिलं आहे. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणजे काय समजून घ्या. ठीक आहे, मी तुम्हाला काय म्हणलं? हा आहे बिझनेस, ठीक आहे, आणि हा आहे ओनर. समजतंय का? तर बघा, ज्यांनी 11वीचा क्लास केला आहे
त्या विद्यार्थ्यांना एंटिटी कन्सेप्ट माहीत असेल, ठीक आहे. तर त्या एंटिटी कन्सेप्टनुसार आपण काय करतो, बिझनेस वेगळा व्यक्ती, बिझनेसचा मालक वेगळा व्यक्ती, म्हणजे बिझनेस अलग ओनर अलग, बिझनेस वेगळा ओनर वेगळा. हे फक्त वर्गात बोलायचं. जर तुम्ही घरी जाऊन म्हणला की गरुडजेब कोचिंग क्लास वेगळा आहे आणि ठावरे सर वेगळा आहे, ठीक आहे, घरचे काय म्हणताल, एकतर तू वेगळा येडाय नाहीतर सर येडाय शिकवणारा, कळते का. अकाउंटिंगमध्ये फक्त आपल्या अकाउंटिंगसाठी बिझनेस काय असतो वेगळा आणि त्याचा ओनर काय असतो वेगळा व्यक्ती असतो, ठीक आहे. आता बघा काय म्हणतोय, ज्या वेळेस बिझनेस चालू करतो ना आपण, बिझनेस चालू ओनर जेव्हा बिझनेस चालू करतो का, तर त्यावेळेस अकाउंटंट काय म्हणतो माहिती आहे का, सुरुवातीला ओनरने जे काही भांडवल गुंतवलंय हे भांडवल म्हणजे हे कॅपिटल कोणी दिलंय, कोणी दिलंय, ओनरनी दिलंय, कळतंय का. आणि ह्या भांडवलावरती, ह्या भांडवलावरती कळतंय का, ह्या भांडवलावरती बिझनेस काय करतो, व्यवसायाला काय देतो, इंटरेस्ट, काय देतो, इंटरेस्ट देतो, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि हा बिझनेसचा काय असतो, एक्सपेन्स, हा काय असतो, बिझनेसचा एक्सपेन्स. सर असं का करतात, बघा स्वतःजवळचे पैसे होते म्हणून त्यांना गुंतवले. तुम्ही म्हणला सर व्याज नाही द्यायला पाहिजे बिझनेसनं, ठीक आहे, स्वतःजवळचे पैसे होते म्हणून दिले. समजा ह्याच्याकडे पैसे नसते तर ह्यानं काय केलं असतं, बँकेला अप्रोच केला असता, काय केलं असतं, बँकेला अप्रोच, आणि बँकेनं ह्याला काय दिलं असतं, बिझनेस लोन दिलं असतं, म्हणजे बँकेनं ह्याला नाही तर ह्याच्या व्यवसायाकडे बघून काय दिलं असतं, लोन. मग ह्या लोनवरती परत ह्या बिझनेसला काय करावं लागतं, ह्या बँकेला काय ना काय व्याज द्यावंच लागलं असतं, ठीक आहे, ठीक आहे. म्हणूनच ही कन्सेप्ट वापरली जाते, ठीक आहे. काय करतो, काय केलं जातं, व्यवसायाच्या मालकानं जे काही भांडवल गुंतवलं आहे, जे काही कॅपिटल गुंतवले आहे, त्याच्यावरती बिझनेस ओनरला काय देतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल देतो, आणि दिलं पण पाहिजे, ठीक आहे, का तर व्यवसाय टकाटक चालावा म्हणून, ठीक आहे. आता बघा उलटी कन्सेप्ट आहे, काय म्हणतो मी, उलटी कन्सेप्ट आहे. आता काय झालं माहिती आहे का, ओनरला काय झालं, आता इथं ओनर म्हणजे कोण असणार, पार्टनरला, पार्टनर बिझनेस, ठीक आहे. काय झालं, पार्टनर, पार्टनर बसले आदले, पार्टनर एका पार्टनरला काय झालं, पैशाची गरज लागली, त्याजवळचे पैसे संपले, मग त्यानं काय केलं माहिती आहे का, डायरेक्टली ऑफिसमध्ये गेला, पार्टनरच्या बिझनेसच्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथल्या कॅशियरकडनं त्यानं काय काढले, पैसे काढले, कळते का, कॅशियरकडनं काय काढले, पैसे काढले, कळते का. आणि बिझनेसमधनं पैसे काढून नेणे म्हणजे काय, ड्रॉविंग, कारण त्या टेबल असतो, त्या ड्रायव्हर असतो, त्या ड्रायव्हरमधनं पैसे काढतो आपण, जुनी कल्पना, समजते का, डायरेक्टली अकाउंटवर येतात, कळते का. काय केलं ह्यानं, व्यवसायातून पैसे काढले म्हणजे काय केलं, ड्रॉविंग. आता बघा काय म्हणला, लगे म्हणला बिझनेस, ए थांब म्हणला, काय म्हणला, ए थांब, काय म्हणला, ज्या टायमिंगला मला मला जन्म करायचा होता, मला जन्मायचं होतं, मला व्यवसाय करायचा होता, त्या टायमिंगला तू मला जी पैसे दिल ते वापरायला, तू मला जी पैसे वापराय दिल ते, त्याच्या बदल्यात मी तुला काय द्यायचो, व्याज द्यायचो, बरोबर का. आता तात्पुरते काय व्हायना, तू माझ्याकडून पैसे घेऊन चाललाय वापरायला, बरोबर का. मग तुला पण काय करावं लागल, व्याज द्यावं लागल, आणि आपण त्याला काय म्हणतो, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, आपण त्याला काय म्हणतो, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिझनेस ओनरला देतोय म्हणून त्याचा खर्च आहे, हा देऊन टाकतोय खर्च आहे, पण इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग व्यवसायाला मिळतंय, मग हा काय झाला, इन्कम, हा काय झाला, इन्कम. हे लिहून ठेवा, पुढं लय उपयोगी येणार आहे, ज्या टायमिंगला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट शिकायचं आहे त्यावेळेस हे लय उपयोगी येणार आहे. हे लिहून ठेवा कुठंतरी, चित्रबित्र काढा असंच, ठीक आहे. हे समजलं असेल तर आता तिथं या, बघा काय दिलंय, कंपनी कायद्यामध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगवरती काही तरतुदी दिलेल्या आहेत. आता कुठली बी तरतूद आली तर पहिलं आपलं काय येणार, पार्टनरशिप डीड इज प्रेझेंट, पार्टनरशिपचा ॲग्रीमेंट असेल तर, पार्टनरशिपचा ॲग्रीमेंट नसेल तर. जर पार्टनरशिपचा ॲग्रीमेंट नसेल तर कायदा काय म्हणतो, ड्रॉइंगवरती व्याज द्यायची गरज नाही, ठीक आहे.
म्हणजे बिझनेसमधनं पार्टनरनं जे काही पैसे वापरायला नेले थोडे थोडे त्याच्यावरती व्याज द्यायची गरज नाही. कधी डीड नसेल तर. पण जर पार्टनरशिप डीड असेल, ठीक आहे, पार्टनरशिप डीड असेल तर त्याप्रमाणे व्याज द्यावं लागतं, जो काय रेट ठरलाय त्याप्रमाणे. पण त्यात पण दोन केस आहेत बघा. एखादं सवय असते, ए 1000 दे, परत पुढच्या हातात म्हणणार ए 2000 दे, परत पुढच्या म्हणणार ए 3000 दे, बरोबर का? सारखं ड्रॉविंग करत असतो, ठीक आहे. मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का? दोन केस येतात. पहिलं काय येतं, इफ डेट ऑफ ड्रॉविंग इज गिवन, कळते का? म्हणजे ज्या टायमिंगला प्रत्येक ड्रॉविंगची डेट, म्हणजे किती तारखेला पैसे नेले, परत कितीला नेले, परत कितीला नेले, हे दिलं असेल तर. आणि इफ डेट्स ऑफ ड्रॉविंग इज नॉट गिवन, ड्रॉविंगच्या डेट्स तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिल्या नसतील तर काय करायचं, ठीक आहे. तर बघा, जर डेट ऑफ ड्रॉविंग दिली असेल तर, काय बोलतो मी, डेट ऑफ ड्रॉविंग दिली असेल तर, ठीक आहे. समजा पहिली ड्रॉविंग केली 1 एप्रिलला, दुसरी केली 1 मेला, तिसरी केली 1 जूनला. काय बोललो मी, पहिली ड्रॉविंग केली इथं इथं लिहितो. समजा पहिली तारीख आहे 1 एप्रिल, कळतंय का? पुढची ड्रॉविंग आहे 1 मे, तर पुढची आहे 1 जून, कळतंय का? तर पहिल्या ड्रॉविंगचं डेट दिली असेल तर ह्या 1 एप्रिलपासून ते पुढच्या 31 मार्चपर्यंत काय होणार, ह्याच्यावरती व्याज कॅल्क्युलेशन करावं लागणार. 1 मेला जी ड्रॉविंग केली आहे त्याच्यावरती व्याज किती म्हणायचं लागेल, 1 मेपासून ते पुढच्या 31 मार्चपर्यंत, म्हणजे ह्याच्यावर लागलं 12 महिन्याचं, याच्यावरती लागलं 11 महिन्याचं, ह्याच्यावरती किती लागेल, 31 मार्चपर्यंतच वर्ष संपेपर्यंत ह्याच्यावर किती लागेल, फक्त 10 महिन्याचं. समजतंय का आता? ठीक आहे, म्हणजे ह्याच्यासाठी काय करावं लागेल, ह्याचं कॅल्क्युलेशन सेपरेट करावं लागेल, ह्याचं पण सेपरेट, ह्याचं पण सेपरेट. पण कधी डेट दिल्या असतील तर, ठीक आहे. आणि जसं डेट दिल्या नसतील, ठीक आहे, डेट दिल्या नसतील, समजा इथं अमाऊंट आहेत 4000, 5000, 9000, बरोबर का? तर डायरेक्ट काय करायचं तिकडल्या केसमध्ये, बरं का? तर डायरेक्टली ह्यांचं काय करायचं, बेरीज किती, 5 4 9 9 9 18, डायरेक्टली अमाऊंट उचलायची 18000, ठीक आहे. समजा रेट आहे 6%, 18000 × 6% × डायरेक्टली 6/12, म्हणजे फक्त 6 महिन्याचं व्याज त्याला आकारायचं. किती महिन्याचं, फक्त 6 महिन्याचं. काय लिहिलं बघा, इंटरेस्ट विल बी चार्ज फॉर 6 मंथ. मग ते कसं येणार, 18000 6% म्हणजे काय असतात, 6/100, 6/12, बघा काय होईल, 0 ला 0 कॅन्सल, इथे किती राहिले, 180, 6 × 6 6 × 2 = 12, देख 6 × 2 = 12, हे तर गेलं, हे तर राहिले 6, हे तर राहिले 2, देख कबे 2 + 6 180 × 3, तर व्याज किती येणार, 18 × 54 540 रुपये. समजतंय का? कॅमेरा दिसतंय का रे ते खालचं कॅल्क्युलेशन? हां दिसतंय. बघा अजून एकदा काय म्हणलं, बघा जर डेट दिली असेल ना तर काय करावं लागेल, ह्या 4000 कॅल्क्युलेशन सेपरेट करावं लागेल 12 महिन्याचं व्याज, कळतंय का? ह्या 5000 सेपरेट कॅल्क्युलेशन करून व्याजाची रक्कम काढावी लागेल, ह्या 9000 सेपरेट 10 महिन्याचं कॅल्क्युलेशन करून त्याची व्याजाची रक्कम काढावी लागेल आणि त्या व्याजाची टोटल मारावी लागेल. पण जर डेट दिल्याच नसतील तर जेवढ्या ड्रॉविंगच्या अमाऊंट आहेत त्या सगळ्यांची काय करायची, बेरीज, जो काही रेट ठरलाय तेवढा रेट आणि डायरेक्टली गुणुले 6/100, म्हणजे फक्त 6 महिन्याचं व्याज द्यावं लागतं. समजतंय का? ओके, चला पुढी लिहून घ्या, हे व्यवस्थित लिहून घ्या. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग लय महत्वाचं आहे, लय म्हणजे लयच महत्वाचं आहे. सर तिथं असलं ट्रायल बॅलन्स ह्या त्या शिकवा की, बाकीचं काय मला पप्पा शिकायचं काय, वरे हां कोण आहे रे ताळ, कोण आहे रे ट्रायल बॅलन्स, तुझ्या बापानं शिकलं होतं का? होय हो हो हो, जेम्स बॉन्ड आहे ना तू, हो गोळीच घालेन.
येणार ना एंट्री बिंट्री सगळं थांबा की क्लास केला आहे ना सगळं उपयोग येते अकरावीचं दम काढा बघा जरा नवीन पोरांची मजा आता कशी होती आपल्यापाशी आलाय मजा होणार नाही टेन्शन घेऊ नका हां जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर अकाउंटमध्ये काहीच अवघड नाही असं मला माझ्या गुरुजींनी शिकवलं आहे आता माझे गुरु दोन तीन आहेत ठीक आहे कोणाचं नाव घेत नाही ठीक आहे माझे सगळ्यात पहिले गुरु ठीक आहे CS रोहन निंबाळकर सॉरी CS CMA रोहन निंबाळकर सर कोणाची काही बी नावं सांगत जाऊ नका यूट्यूबवर जावा सर्च करा आणि जर विश्वास नसेल तर सरळ बारशीला जायचं उपळाई रोडला निंबाळकर मंगल कार्यालय आहे तिथं जायचं ठीक आहे त्यांचा पप्पा भेटतात ठीक आहे त्यांच्याकडे नंबर घ्यायचा आणि त्यांना विचारायचं फोन करून त्यांना माझं नाव उमेश ठावरे सांगू नका त्यांना माझं नाव लक्की म्हणा लकी लगे ओळखतात ते अरे ते अलग बायपास झालतो मी उशिरा गेलतो खूप मी उशिरा गेलतो म्हणजे जवळजवळ मी सेकंड इयरला ज्यावेळेस मला फक्त अकाउंटचा ई पण माहीत नव्हता त्यावेळेस मी गेलतो ठीक आहे मग पहिल्यांदा मी गेलो अशाच एका क्लासला त्या क्लासचं काही नाव सांगत नाही आता पण गेलतो त्या प्रेस्टिज पॉईंटला समोरला गेला क्लास आहे तिथं गेलो मग ती सर काय करायचं माहिती आहे का असं मस्तपैकी पूर्ण फड्यावर असं 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 शिकवायचे सगळं असं डस्टर घ्यायचे आणि असं म्हणायचे ऐसा नाही करणे का असं म्हणायचे कळते का मग मी 6 महिने नाही 6 दिवसामध्ये क्लास सोडला 18,000 बुडले मग नशिबानं मला रोहन सर भेटले नाही आपल्या सक्सेस मग त्यांचा हां त्यांचाच आशीर्वाद आहे ते आणि बेडेकर सर क्लास कुठं का लावा ना शिक्षकांची नावं लक्षात ठेवायची कधी पण क्लास तुम्ही मस्तनात जाऊन लावा शिक्षकांची नावं लक्षात ठेवायची माझं नका ठेवू काय गरज नाही हां ए चला रप कर बाज झालं ए ऑनलाईनवाले स्क्रीनशॉट काढून घ्या हां चला आता पुढं काय बघायचं आपला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय बघायचं आपला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय बघायचंय इंटरेस्ट बघा रे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगला आहे ना इथं लिहून ठेवा असं बिझनेसचं काय आहे हा इन्कम आहे हे लिहून ठेवा काय लिहायचं ह्याच्यासमोर लिहा काय आहे हा इन्कम आहे आता काय लिहायचं बघायचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल पुढं काय बघायचं आपला इंटरेस्ट ऑन कॅपिटल विषयी माहिती पाहिजे ठीक आहे जर समजा क्वेश्चन मी सांगितलं की बाबा पार्टनरच्या कॅपिटलवरती एवढं इंटरेस्ट द्यायचं आहे तर त्यात पण दोन केस आहे पार्टनरशिप डीड असेल तर पार्टनरशिप डीड तयार केली नसेल तर जर पार्टनरशिप डीड तयार केली असेल तर इंटरेस्ट कसं दिलं जाणार ॲज पर ॲग्रीमेंट किंवा ॲज पर डीड समजतंय का आणि जर पार्टनरशिप डीड ॲब्सेंट असेल म्हणजे तयार केली नसेल तर कायदा डायरेक्टली काय म्हणतो नो नीड टू गिव इंटरेस्ट ऑन कॅपिटल नाही आहे कॅपिटल आहे राजधानी नाही ती भांडवल आहे देशाचं कॅपिटल वेगळं अकाउंटिंगचं कॅपिटल वेगळं हां ठीक आहे ह्यात काय टेन्शन नाही हां जी रेट दिला असेल त्या रेटप्रमाणे इंटरेस्ट ऑन कॅपिटल देऊन टाकायचं समजतंय का ह्यात काय झंझट नाही शिकवलं बघा इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोण देतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल ओनर बिझनेसला देतो का बिझनेस ओनरला देतो बिझनेस ओनरला देतो मग हा बिझनेसचा काय आहे खर्च आहे हा काय आहे बिझनेसचा खर्च आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग बिझनेसला मिळत होतं म्हणून तो त्याचा काय होता इन्कम होता ठीक आहे स्क्रीनशॉट काढायचं आणि मग लिहून घ्यायचं ओके पुढे द्या हेडिंग इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल समजलं इंटरेस्ट ऑन लोन समजलं सर मग हे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन काय बघा तीन पार्टनर होते कोण होते तीन पार्टनर तुम्ही मी आणि बाईक पाईकवर सोडा ठीक आहे हे तीन पार्टनर होते
बरोबर का? तिघांनी मिळून 5-5 लाख रुपये व्यवसायामध्ये गुंतवले, बरोबर? आता तुम्ही दोघं पण विद्यार्थी होता, ठीक आहे, तुमच्याकडे पैसे कमी होते, काय झालं, तुमच्या डोक्यामध्ये अजून काहीतरी नवीन योजना आली आणि तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे असं आपलं मला तुम्ही बोलला की सर आपला व्यवसाय वाढवायचा आहे, मी म्हणलं वाढवा काय हरकत नाही, तुम्ही चालू तुम्ही बघणार आहेत, तुम्हाला योग्य वाटते ते करा. तुम्ही म्हणले आम्ही करतो, पण सर ह्यासाठी आपल्याला 10 लाख रुपयाची गरज आहे. मी म्हणलं ठीक आहे, मला काय अडचण नाही, ठीक आहे करू गोळा. मग तुम्ही काय म्हणले, ठीक आहे सर 10 लाख रुपये लागायच्यात पण आमच्या दोघाकडे 1 रुपया नाही. मग म्हणलो आस मग कसं रे, मग मी काय म्हणलं, मग आता कसं करायचं, मग तुम्ही काय म्हणला, मी म्हणलं ठीक आहे आपण बँकेमध्ये लोनला अप्रोच करू किंवा आपण प्रायव्हेट कर्ज काढू, बरोबर का? मग तुम्हीच काय म्हणला, सर बँकेकडून लोन काढण्यापेक्षा, बरोबर का, 10-12% आणि प्रायव्हेट सेक्टरकडून किंवा प्रायव्हेट सावकाराकडून लोन काढण्यापेक्षा, ठीक आहे तुम्हीच काय करा अजून पैसे गुंतवा, ह्याच्यावरती आम्ही तुम्हाला काय करू सेपरेट काय देऊ, व्याज देऊ, काय करू व्याज देऊ. सर यात फायदा काय, जर बँकेकडनं लोन घेतलं तर कमीत कमी तुम्हाला 12-13% प्रमाणे व्याज द्यावं लागेल, ठीक आहे वार्षिक रेट आहे हा, बरोबर ना, म्हणजे महिन्याला 1%, समजतंय का? आणि जर प्रायव्हेट सावकाराकडनं गेलाव त्याचा तर मीटर वेगळाच असते, बरोबर का, महिन्याला 4%, महिन्याला 10%, बरोबर का? मग त्यांच्याकडं करस तर काय करा माहिती आहे का, तुम्हीच पैसे गुंतवा. एक फायदा दोन्ही पण आहे, मला पण फायदा आहे. मला काय फायदा आहे, माझे पैसे बाहेर राहण्यापेक्षा किंवा बँकेत राहण्यापेक्षा, ठीक आहे डायरेक्टली कुठं राहतील, माझ्याच व्यवसायात पूर्ण माझा त्याच्यावर काय असेल कंट्रोल असेल, आणि प्लस त्याच्यावरती मला काय मिळेल, व्याज पण मिळेल, समजतं आहे का? म्हणून जर एखाद्या पार्टनरने करते का, एखाद्या पार्टनरने कॅपिटल सोडून अजून एक्स्ट्रा अमाऊंट, ठीक आहे ॲज अ लोन म्हणून व्यवसायात गुंतवली, कशी, ॲज अ कर्ज म्हणून व्यवसायात गुंतवली, तर त्याला काय केलं जातं, ज्या पार्टनरने ॲज अ कर्ज म्हणून पैसे गुंतवल्यात त्याला काय केलं जातं, व्याज द्यावं लागतं, ठीक आहे सर. मग आता कंपनी कायदा ह्याच्यावर काय म्हणतो, कंपनी कायदा ह्याच्यावर काय म्हणतो, काय म्हणतो, काय वाटतंय, ठीक आहे. पहिली गोष्ट, जर पार्टनरशिप डीड काय झाले इज नॉट प्रेझेंट तर डायरेक्टली काय येणार, नो नीड टू गिव्ह इंटरेस्ट, समजतंय का, व्याज द्यायची गरजच नाही. काय असेल तर पार्टनरशिप डीड, हे केस कधी आहेत जर काय डिस्प्यूट झाले तर, पार्टनरशिप डीड नसेल पार्टनरच्या लोनवरती इंटरेस्ट वगैरे काही द्यायचं गरज नाही, कळतंय का? आणि जर पार्टनरशिप डीड तयार केली असेल, ठीक आहे, तर आपण व्याज देऊ शकतो, पण कसं, मॅक्झिमम रेट, मॅक्झिमम रेट किती, 6%, किती, 6%, कळतंय का? सर ह्याचा अर्थ काय, बघा मी काय म्हणतोय, बघा आता जे मला डिस्कस केलं आपण, तुम्ही दोघं आले, ठीक आहे मला मला सांगितलं की असे पैसे गुतवू, मग मी काय म्हणलं माहिती आहे का, आता तुम्हाला एवढं काय माहीत नव्हतं, तुम्हाला फक्त काय पैसे गोळा करायचं पडलं होतं. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, मग तुम्ही मला सर तुम्हाला किती व्याज द्यायचं, मी म्हणलं 8%, मी किती म्हणलं 8%, तुम्हाला समजा की असं नॉलेज कमी आहे, मग मी किती म्हणलं 8%, ठीक आहे. मग तुम्ही म्हणलं ठीक आहे, पर काय झालं, 1-2 महिन्यानं तुमच्या आणि माझ्यामध्ये काय झाले, मतभेद झाले, डिस्प्यूट झाला, ॲग्रीमेंट लिखी होतं, ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं होतं की बाबा 8% सरांनी जे काही वरी कॅपिटल सोडून जे पैसे गुतवल्यात त्याच्यावरती 8% व्याज दिलं जाईल. कोर्टात मॅटर गेला, बरोबर का, आणि कोर्टात म्हणलं मी हां कोर्ट जज साहेब लेखी ॲग्रीमेंट आहे, 8% रेट लिहायला आहे, 8% रेट लिहायला आहे, 8% मला व्याज दिलं पाहिजे, ठीक आहे. जज काय म्हणतो, तू 8% ले नाहीतर 80% लिही, मॅक्झिमम जास्तीत जास्त किती अलाउड आहे, 6%, 6%च व्याज भेटणार, त्याच्या पुढे व्याज भेटणार नाही, तुला काय करायचं ती कर, असं कोण म्हणतं, कोर्ट. सर ॲग्रीमेंटमध्ये 8% लिहिलं आहे की, चालत नाही, कायदाच काय, जास्तीत जास्त किती देऊ शकतो, 6% देऊ शकतो, पण सर 6% कमी नमूद असेल तर, कसं असेल, कमी नमूद असेल तर चालतं. म्हणजे जर मी म्हणलं ठीक आहे मला 2% व्याज द्या, किती टक्क्याने, 2% व्याज द्या, ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं की बाबा ठवरे सरांनी जे काही एक्स्ट्रा पैसे गुतवल्यात ॲज अ लोन म्हणून त्याच्यावरती 2% व्याज देण्यात येईल, ठीक आहे. उद्या तुमचं माझं बी नसलं, म्हणजे मतभेद झाले, मॅटर कोर्टात गेला, मॅटर कोर्टात गेला,
मी म्हटलं सर त्यांनी किती काय लिहाय ना, कायद्यात काय लिहिलंय 6% व्याज दिलं पाहिजे मला. ह्यांनी मला लय धोका दिलाय, कायद्यात काय लिहिलंय 6% लिहिलंय कायद्यात. किती लिहिलंय 6%. जज साहेब काय म्हणतो, बाळा शांत हो, भावनिक होऊ नकोस, नीट वाच काय दिलंय मॅक्झिमम. तू शिक्षक आहेस ना अकाउंटचा, काय दिलंय मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 6%, 6% कमी चालतं. म्हटलं म्हणजे किती लिहिलंय 2%, 2% मिळणार. म्हटलं बर असं आहे काय, कोर्ट म्हणलं असंच आहे, कळलं का. म्हणजे जर कोणत्याही पार्टनरनं कॅपिटलपेक्षा एक्स्ट्रा पैसे लोन म्हणून दिले तर त्याच्यावरती जास्तीत जास्त रेट किती असतो 6%. कळते का, 5 चालतो, 4.99 पण चालतो, 5.99 पण चालतो, 1% बी चालतो, नाही दिलं तरी बी चालतंय, पण दिलं तर जास्तीत जास्त रेट किती टक्के 6%. समजतं आहे का, ओके लिहून घ्या. महत्त्वाचं आहे हे, खूप खूप महत्त्वाचं आहे मेरे बच्चे, मेरे बच्चे दुर्योधन कन्सेप्ट से पढ़, रट्टा मत मार. पाट्या टाकायची काम करू नको दुर्योधन. ए दुर्योधन, दूध पिलास का बाळा तू, ए लिहे गा बड्या, ऐट करू नको लय. नोट्स तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकतो, तुम्ही जावा, झेरॉक्स काढा आणि ऐश करा. ऑनलाईनवाले तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वर्ड फाईल टाकील किंवा PDF फाईल टाकील. मला जर वर्ड फाईलचं कन्वर्जन PDF फाईलमध्ये करता आलं तर मी करेल, नाहीतर डायरेक्टली वर्ड फाईल दिली जाईल, ती झेरॉक्सवाल्यांना तुम्ही गोंधळ घाला. झालं रे, शेवटचा एक पॉईंट आहे, तेवढा एक पॉईंट झालं की आपण आपलं आजचं लेक्चर इथं थांबवणार आहोत. ठीक आहे, उद्यापासून चालू होईल आपली मगजमारी पुढची. ए झालं का लिहून, ओके चला, ए चले वैभव. हां काय झालं रे, चलो हां इकडे आहे पेन. पुढं काय येणार आहे, सॅलरी ऑर कमिशन टू द पार्टनर. ठीक आहे, ठीक आहे मेरे बच्चे, देख ले एक बार, ए बघ रे सोपं आहे, काय नाही बघा, सॅलरी आणि कमिशन द्यायचं असेल. आता हे सॅलरी काय असते, कमिशन काय असतं, काय द्यावं लागतं, मग डिस्कस केलं आहे. ठीक आहे, डीड असेल तर, डीड नसेल तर. डीड म्हणजे काय, लेखी अग्रीमेंट असेल तर, लेखी अग्रीमेंट नसेल तर. जर लेखी अग्रीमेंट असेल तर त्यात जे काय ठरलं आहे त्याप्रमाणे पार्टनरला सॅलरी दिली जाते, पार्टनरला कमिशन पण दिलं जातं. आणि जर पार्टनरशिप डीड लेखी नसेल तर पार्टनरशिप ॲक्ट काय म्हणतो, भारतीय भागीदारी काय म्हणतो, सॅलरी किंवा काय कमिशन द्यायची गरज नाही पार्टनरला. ठीक आहे, सॉरी रामकृष्ण हरी. चला हां चला, ओके. तर बघा आपलं थेरॉटिकलचा मेन पॉईंट संपलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, काय बोललो मी, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिपचा थेरॉटिकल पार्ट ठीक आहे संपलेला आहे. ठीक आहे,
उद्या आपल्याला बघायचं आहे की कॅपिटल अकाउंट कसं बनवायचं, काय शिकायचं आपल्याला कॅपिटल अकाउंट, आत्ताच इंट्रोडक्शन देऊन ठेवतो आहे, काय शिकायचं आपला कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट कळते का सर कॅपिटल अकाउंट म्हणजे काय, ठीक आहे, व्यवसाय आणि बघा बिझनेस व्यवसाय करताना मुख्यत्वे दोन प्रकारे करत असतो, म्हणजे बिझनेस जो व्यवहार करतो त्या व्यवहारांचं जर मला वर्गीकरण करायचं असेल तर मुख्यत्वे दोन पार्टमध्ये होईल, एक फक्त बिझनेस आणि ओनरमध्ये होणारे व्यवहार, कुठलं फक्त बिझनेस आणि ओनरमध्ये होणारे व्यवहार, बरोबर का, बिझनेसनं काय केलं ह्याला व्याज दिलं, बिझनेसने काय केलं ह्याच्याकडून व्याज घेतलं, आता ह्या व्यवहारामध्ये तिसरी पार्टीमध्ये आहे का, नाही आहे, बिझनेसनी ओनरला सॅलरी दिली, आता ओनर म्हणजे कोण, पार्टनर, पार्टनरला सॅलरी दिली, तिसरा व्यक्ती कोणमध्ये आहे का, नाही, बिझनेसनं ओनरला कमिशन दिलं, तिसरा व्यक्ती कोणमध्ये आहे का, नाही, कळते का, बिझनेसनं पार्टनरच्या लोनवरती व्याज दिलं, तिसरा व्यक्ती कोणमध्ये आहे का, नाही, कळते, सर दुसरी कॅटेगरी काय, समजा बँकेकडून लोन घेतलं असेल तर बिझनेस काय करेल बँकेला लोन देऊन टाकेल, तर बँक काय झाली सेपरेट व्यक्ती, कळते का, जर व्यवसायामध्ये एखादा कामगार कामाला लावला तर बिझनेस काय करेल त्या कामगाराला पगार देईल, तर कामगार हा काय झाला थर्ड पार्टी झाला, समजते का आता, आणि आत्ता आपण जे काही व्यवहार बघितले हे म्हणजे किती होते, मला वाटतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन, बरोबर का, सॅलरी ऑफ लेक कमिशन टू द पार्टनर, मोजून 5 ते 6 व्यवहार असतील, किती, मोजून 5 ते 6 व्यवहार, हे फक्त कोणामध्ये असतात, कोणामध्ये असतात, ओनर आणि बिझनेसमध्ये, ठीक आहे, आणि ह्याच आधारावरती काय तयार केलं जातं, कॅपिटल अकाउंट तयार केलं जातं, ठीक आहे, उद्या आपण, आणि हे कॅपिटल अकाउंट अत्यंत महत्त्वाचं आहे, ठीक आहे, उद्या आपण कॅपिटल अकाउंट किती पद्धतीनं तयार करता येतं ते पाहणार आहोत, ठीक आहे, आणि ह्या क्वेश्चन म्हणजे कॅपिटल अकाउंटवरती तुम्हाला, ठीक आहे, 5 मार्काचा प्रश्न बोर्डाच्या पेपरला येतो, अत्यंत सोपा असतो, आणि जरी नाही आला तर पार्टनरशिपचं फायनल अकाउंट बनवताना, ॲडमिशन ऑफ पार्टनरमधला क्वेश्चन सोडवताना, रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिपमधला क्वेश्चन सोडवताना, डेथ ऑफ पार्टनरमधला क्वेश्चन सोडवताना आणि डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपचा क्वेश्चन सोडवताना वर्किंग नोट्स म्हणून कॅपिटल अकाउंट बनवावंच लागतं, जो बनवेल त्याला अगदी सोपं जाईल, त्याचा प्रॉब्लेम सहज टॅली होईल, ठीक आहे, हे उद्या आपल्याला पाहायचं आहे. जर तुम्हाला आमचे लेक्चर आवडत असतील तर ठवरे कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे, आणि जेवढं शक्य होईल तुमच्या फेसबुकला किंवा इंस्टाग्रामलाही शेअर करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईव फेस टू फेस बॅच जॉईन करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी त्रिमूर्ती बुक डेपो परांडा रोड KNBCA कॉलेज समोर संपर्क साधावा, ठीक आहे, तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर लिहून घ्यायचा असेल तर 76 66 96 95, तुमचे काय डाऊट असतील तर तुम्ही ह्या व्हॉट्सॲप नंबरला पण माझे डाऊट सांगू शकता, ठीक आहे, धन्यवाद.